नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघणार आहे कार्बन चक्र पण त्याच्या अगोदर माहिती आहे का तुम्हाला हा एक छोटासा भाग राहिला होता बघा तो वायुचक्र व वा अवसाधन चक्र म्हणजेच अवसाधन चक्र म्हणजे भूचक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत उदाहरणार्थ नायट्रोजन वायुरूपात वातावरणात आढळतो हो तर नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या स्वरूपात मृदेत व अवसादा अवसादामध्ये आढळतो त्याप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भू कवचातील दगडी कोळसा ग्रॅनाईट हिरा व चुन खडकात तर वातावरणात टू रूपात अडवतो सामान्यपणे दगडी कोशा कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बनचे अस्तित्व कमी काळ असते बघा एवढ्या गोष्टीमध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वायुचक्र व भूचक्र म्हणजेच अवसाधन चक्र या दोन्हींना एकमेकांपासून वेगळं करता येत नाही उदाहरणार्थामध्ये त्यांनी नायट्रोजन वायू रूपात अडवतो वातावरणात तर नायट्रोजन ऑक्सि ऑक्साईड आहे हे संयुगाच्या स्वरूपात मृदेत आढळत असतं तर कार्बन अजैविक स्वरूपात भूकवचातील दगडी कोळसा ग्रॅनाईट हिरा चुनखडकामध्ये अडवतो तर वातावरणात सीओटू रूपात अडवतो ठीक आहे आता पुढचं जे बघायचं आहे ते काय आहे कार्बन चक्र बघा मग कार्बनचे वातावरणाक वातावरणातून सजीवांकडे व वा सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कार्बनचे वातावरण कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे आणि सजीवांच्या मृत्यूकडून पुन्हा वातावरणाकडे म्हणजे वातावरणातून सजीवांकडे जातोय आणि सजीवांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा तो वातावरणाकडे येणार आहे Yeah. <gasps> होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन प्रक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते म्हणून कार्बन चक्र हे एक महत्वाचे भू रासायनिक चक्र आहे बघा काय सांगितले अजैविक कार्बनच्या अणूंचं जे अजैविक कार्बन असतं त्याचे अणु जे असतात ते मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते म्हणून या याला कार्बन चक्र म्हणून कार्बन चक्र हे महत्त्वाचे जैवभू रासायनिक चक्र आहे असं आपण म्हणू शकतो बघा हिरव्या वनस्पतींचे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे सीओ टूचे कर्बोदकात रूपांतर करतात तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बन पदार्थ हे तयार करतात पहिली जी पहिल्यांदा जे होणार आहे ते काय होणार आहे की हिरव्या वनस्पती असणार आहेत त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण होणार आहे आणि प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे सी ओ टू कार्बन डायऑक्साईड जो असणार आहे त्याचं कर्बोदकात रूपांतर होणार आहे आणि त्याचप्रमाणे कर्बोदकाबरोबर बरोबर प्रथिनी आणि मेदमध्ये पण रूपांतर होणार आहे शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात आणि शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे आणि शाकाहारी प्राण्यांकडून जैविक ग... प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होतो सगळ्यात सुरुवातीला आपण पाहिलेलं होतं शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी बरोबर आहे का तेच इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बघा आता कोणाला आठवत नसेल तर तो पहिला व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल बघा हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं पहिल्यांदा काय केलं कर्बोदक आणि प्रथिने व मेद याच्यामध्ये रूपांतर केलं त्याच्यानंतर काय की शाकाहारी शाकाहारी प्राणी जे आहेत ते हिरव्या वनस्पतींना खातात त्याचप्रमाणे मांसाहारी प्राणी हे त्या शाकाहारी प्राण्यांना खातात म्हणजेच हा जैविक कार्बन जो आहे वनस्पती कडून शाकाहारी प्राण्यांकडे शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक यांच्याकडे संक्रमित झालेला आहे बघा तुमचा पंचवीस टक्के सिलबस कमी झालेला आहे त्याच्यामध्ये ही कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया माहिती आहे का तुम्हाला आणि जरा विचार करा हे भाग काढून टाकण्यात आलेले आहेत म्हणून आता आपण हा मधले ज्या तीन ओळी आहेत त्या बघणार आहे शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांची जीवाणू व बुरशी यांसारख्या विघटकांकडून अपघटन होऊन सी ओ टू पुन्हा मुक्त होतो म्हणजे बघा आता त्या सर्वोच्च भक्षक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे त्यांना कोणी खाऊ शकणार नाही त्यांचा मृत्यू झालेला आहे मग त्यावेळेला जीवाणू आणि बुरशी आपण बघितले हे दोन्ही विघटक आहेत या विभ विघटकांकडून अपघटन होऊन टू वायू पुन्हा मुक्त होत आहे आणि हा वायू वातावरणात जाऊन मिसळतो व पुन्हा वापरला जातो अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवांकडे जातो सगळ्यात सुरुवातीला आपण व्याख्या बघितली कार्बनचे वातावरणात वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे असे पुनर्चक्रीकरण हो होत असते हेच आपण इथं रूपांतर करत आहेत त्याचप्रमाणे आणि सुद्धा करत आहेत शाकाहारी प्राणी त्या हिरव्या वनस्पतींना खात आहेत त्यानंतर मांसाहारी प्राणी जे आहेत ते त्या शाकाहारी प्राण्यांना खात आहेत म्हणजेच काय की जैविक कार्बन जो आहे हा हिरव्या वनस्पतींकडून कुठे जात आहे शाकाहारी प्राण्यांकडून शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राणी प्राण्यांकडे मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षककडे सर्वोच्च भक्षक मध्ये काय होत आहे त्यांचा जेव्हा मृत्यू होणार आहे तेव्हा बुरशी व जीवाणू यांचं काय होणार आहे यांच्याकडून ते काय केलं जाणार आहे विघटन त्यांचं केलं आहे जाणार आहे कारण ते विघटक आहेत त्यामुळे विघटन करणार आहेत आणि त्याच्यानंतर सीओ टू कार्बन डायऑक्साइड हा मुक्त होत आहे आणि तो वातावरणात जाऊन मिसळत आहे बघा हे आपण पाहिलेलं आहे कार्बन चक्र आहे बघा हे ते आपल्याला या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे वनस्पती आहेत ठीक आहे सूर्यप्रकाश म्हणजे प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे सी ओ टूचे या वनस्पती कशात रूपांतर करणार आहेत कर्बोदके त्याचप्रमाणे प्रथिने मेद यांच्यामध्ये रूपांतर करणार आहेत शाकाहारी प्राणी इथे दाखवलेला आहेत ह्या काय करणार आहेत त्या वनस्पतींना खाणार आहेत त्यानंतर मांसाहारी प्राण्यांचं काय होणार आहे शाकाहारी प्राण्यांमध्ये शाकाहारी प्राण्यांना खाणार आहेत पुन्हा तो सर्वोच्च भक्षककडे जाणार आहे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर काय होणार आहे की विघटक बुरशी आणि जीवाणू यांच्याकडून त्यांचं विघटन केलं जाणार आहे बघा हेच आपण पाहिलेलं आहे अगदी साधं सोपं आहे कार्बन चक्रवर प्रश्न हा विचारलाच जातो त्याच्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मला कॉल करून मॅसेज करून कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये थंब टाकायचा आहे म्हणजे काय होईल मी त्यांची प्रेझेंटी लावणार आहे जे कमेंट बॉक्समध्ये थंब टाकणार आहेत किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज केला तरीसुद्धा चालेल बघा आणि यूट्यूब चॅनल अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला पडतील आणि आपले व्हिडिओ चॅनेल जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू